हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू ई लर्निंग प्लेटफॉर्म बाय ऑटोमोबाइल इंजीनियरिंग डिपार्टमेंट। वंस अगेन तर माझे इंट्रोडक्शन मी करून दिलेलं आहे प्रोफेसर के जी गळसासी। आणि आपण जो सब्जेक्ट बघणार आहे तो कुठला असणार आहे तर थिअरी ऑफ मशीन, अब्रिवेशन आहे त्याचं टॉम, आणि सब्जेक्ट कोड असणार आहे 22438। तर या लेक्चर पासून आपण चॅप्टर नंबर 1 चालू करणार आहे। काय नाव आहे चॅप्टर नंबर 1 चं? फंडामेंटल्स अँड टाइप ऑफ मेकॅनिझम्स। आणि हा चॅप्टर नंबर 1 चा व्हिडिओचा पार्ट नंबर 1 असणार आहे। या लेक्चर मध्ये आपण टॉपिक जे कव्हर करणार आहे ते कुठले कुठले आहेत बघा। तर फर्स्ट वन काय असणार आहे, थिअरी ऑफ मशीन इंट्रोडक्शन। म्हणजे हा जो आपला सब्जेक्ट असणार आहे थिअरी ऑफ मशीन, तो नेमका काय आहे त्याचे आपण इंट्रोडक्शन बघणार आहे। नेक्स्ट आहे कायनामॅटिक लिंक अँड कायनामॅटिक पेअर, व्हॉट इज मीन बाय कायनामॅटिक लिंक अँड कायनामॅटिक पेअर। आणि नेक्स्ट असणार आहे ते टाईप्स ऑफ अ कायनामॅटिक पेअर। तर हे टॉपिक्स आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे। तर थिअरी ऑफ मशीन, थिअरी ऑफ मशीन म्हणजे काय बघा, इट इज अ ब्रँच ऑफ अ सायन्स विच इज यूज्ड टू अंडरस्टँड द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द जॉमेट्री अँड मोशन ऑफ अ व्हेरियस पार्ट्स ऑफ अ मशीन ऑर मेकॅनिझम अँड फोर्सेस विच प्रोड्यूस दिस मोशन। म्हणजे काय, थिअरी ऑफ मशीन ही एक सायन्सची ब्रँच असणार आहे। आणि याच्यामध्ये काय स्टडी केला जातो तर वेगवेगळे जे मशीन्स असणार आहेत, म्हणजे कुठले पण मशीन घ्या तुम्ही, इंजिन घ्या, लेथ मशीन घ्या किंवा अदर कुठले पण मशीन घ्या, त्याचं जे मशीन्स असणार आहे त्याच्यामध्ये जी रिलेटिव्ह मोशन असणार आहे ती रिलेटिव्ह मोशन कशी असणार आहे त्याचा स्टडी करणे म्हणजे काय असणार आहे, थिअरी ऑफ मशीन। किंवा त्याला आणि एक डेफिनेशन काय असणार आहे, इन जनरल इट इज डिफाइंड ॲज अ मशीन which receives energy in some available form and uses it to do particular type of work। म्हणजे असं मशीन जे काय करणार आहे, एक फॉर्म ऑफ एनर्जीचं कन्वर्जन दुसऱ्या फॉर्म मध्ये करणार आहे किंवा त्याचं कन्वर्जन वर्क मध्ये करणार आहे, तर त्याचा स्टडी म्हणजे करणे म्हणजे काय, त्यालाच आपण काय म्हणतो तर थिअरी ऑफ मशीन्स। एक्झाम्पल, इंजिन कन्वर्ट्स केमिकल एनर्जी ऑफ अ फ्युएल इन टू मेकॅनिकल इंजिन एनर्जी। म्हणजे काय, आपण जर इंजिन घेतलं तर इंजिन मध्ये काय करतो, आपण फ्युएल फिल करतो, तर त्या फ्युएलमध्ये काय असणार आहे, केमिकल एनर्जी असणार आहे। ती केमिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, ते फ्युएल बर्न झाल्यानंतर हीट एनर्जीमध्ये होणार आहे। आणि ती हीट एनर्जी काय करणार आहे, इंजिनला पुढं मेकॅनिकल एनर्जी किंवा मेकॅनिकल वर्क प्रोड्यूस करणार आहे। तर अशा प्रकारे इंजिनचं वर्क होणार आहे। तर अशा प्रकारची जी वेगवेगळी मेकॅनिझम असणार आहे त्याचा अभ्यास करणं म्हणजे काय, थिअरी ऑफ मशीन्स। तर इन जनरल थिअरी ऑफ मशीनचं क्लासिफिकेशन कसं आहे बघा, इन जनरल थिअरी ऑफ मशीन इज क्लासिफाईड एज कायनामॅटिक्स आणि डायनॅमिक्स। म्हणजे थिअरी ऑफ मशीनचं परत दोन ब्रँचमध्ये सब डिव्हिजन होते, एक असणार आहे कायनामॅटिक्स आणि दुसरी असणार आहे डायनॅमिक्स। आणि डायनॅमिक्समध्ये परत त्याचं दोन पार्टमध्ये सब डिव्हिजन होते, त्याच्यामध्ये फर्स्ट वन असणार आहे स्टॅटिक्स आणि सेकंड वन असणार आहे कायनेटिक्स। तर हे काय ते आपण नेक्स्ट स्लाइडला बघणार आहे। फर्स्ट वन आहे कायनामॅटिक्स। तर कायनामॅटिक्स म्हणजे काय बघा, इट डील्स विथ द स्टडी ऑफ अ रिलेटिव्ह मोशन ऑफ अ डिफरंट पार्ट्स ऑफ अ मेकॅनिझम विदाउट टेकिंग इन टू कन्सिडरेशन द फोर्सेस। म्हणजे जे मशीनमध्ये वेगवेगळे मशीन असेल किंवा मेकॅनिझम असेल त्याचा आपण स्टडी करायचा आहे विदाउट कन्सिडरिंग द फोर्सेस। म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला फोर्स कन्सिडर करायचं नाही, त्याला म्हणायचं कायनामॅटिक्स। म्हणजेच काय, कशाचा आपण स्टडी करायचा आहे, इट इज द स्टडी ऑफ पोझिशन, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन। म्हणजे या सगळ्याचा स्टडी करणं म्हणजे त्याला काय म्हणायचं, कायनामॅटिक्स। आणि डायनॅमिक्स म्हणजे काय, इट डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ व्हेरियस पार्ट्स ऑफ अ मशीन। जे डायनॅमिकमध्ये काय असणार आहे तर कायनामॅटिक्सच्या उलट, ह्याच्यामध्ये आपण फोर्सचा स्टडी करणार आहे, कायनामॅटिक्समध्ये काय करणार आहे आपण फोर्सचा स्टडी करणार नाही आहे। परत डायनॅमिक्सच्या दोन पार्टमध्ये डिव्हिजन होते, फर्स्ट वन असणार आहे स्टॅटिक्स। स्टॅटिक्समध्ये काय, स्टडी ऑफ फोर्सेस वेन बॉडी इज स्टेशनरी। म्हणजे जी आपण बॉडी असणार किंवा मशीन असणार ती स्टेशनरी असणार, त्यावेळी आपण त्याचा स्टडी करणार त्याला म्हणायचं स्टॅटिक्स। आणि कायनेटिक्स म्हणजे काय, स्टडी ऑफ फोर्सेस वेन बॉडी इज इन मोशन। आणि ज्यावेळी बॉडी मोशनमध्ये असणार त्यावेळी आपण त्याचा फोर्सेसचा स्टडी करणार त्याला म्हणायचं कायनेटिक्स। तर अशा प्रकारे हे थिअरी ऑफ मशीनचं परत सब डिव्हिजन होणार आहे। कायनामॅटिक लिंक। तर कायनामॅटिक लिंक म्हणजे काय बघा, इच पार्ट ऑफ अ मशीन which has relative motion to some other part of a machine is known as a kinematic link or a element।
म्हणजे मशीनचा कुठलाही पार्ट एकमेकाला काय असतात ते कनेक्टेड असतात आणि प्रत्येक पार्टला काय ना काय तर मोशन असणार आहे. तर त्या प्रत्येक पार्टला आपण काय म्हणणार आहे, कायनेमॅटिक लिंक म्हणणार आहे. एक्झाम्पल पिस्टन, कनेक्टिंग रॉड एक्सेट्रा. तर आता हा पिस्टन बघितला तर पिस्टन काय होणार आहे, सिलेंडर मध्ये आत रेसिप्रोकेट होणार आहे. त्यामुळे ही जर पिस्टन म्हणजे काय झाली, एक कायनेमॅटिक लिंक झाली. त्याच्यानंतर हा कनेक्टिंग रॉड असेल तो कनेक्टिंग रॉड काय होतोय, ऑसोलेट होतोय. म्हणजे कनेक्टिंग रॉड काय झाली, ही दुसरी कायनेमॅटिक लिंक. कनेक्टिंग रॉडच्या पुढे असणार आहे क्रँकशाफ्ट, तर क्रँकशाफ्ट ही काय झाली, पुढची कायनेमॅटिक लिंक. तर अशा प्रकारे प्रत्येक मशीनचा जो पार्ट असणार त्या प्रत्येक पार्टला काय म्हणणार आहे आपण, कायनेमॅटिक लिंक म्हणणार आहे. नेक्स्ट वन आहे कायनेमॅटिक पेअर. अ पेअर इज अ जॉईंट ऑफ अ टू लिंक्स ऑर इलिमेंट हॅव्हिंग रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम. तर कायनेमॅटिक पेअर, कायनेमॅटिक पेअर म्हणजे काय नाव होतं, पेअर म्हणजे काय असणार आहे, जोडी. म्हणजे दोन लिंक जर एकत्र आल्या आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची मोशन जर असेल तर त्याला म्हणायचं कायनेमॅटिक पेअर. एक्झाम्पल स्लायडिंग पेअर ऑर टर्निंग पेअर. आता स्लायडिंग पेअर म्हणजे काय, हा एक आपण स्क्वेअर ब्लॉक घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय इथं स्क्वेअर होल आहे. त्या स्क्वेअर होलमध्ये आपण काय केलेला आहे, हा स्क्वेअर बार त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे. तर हा स्क्वेअर बार काय होऊ शकतो, पुढं आणि मागं जाऊ शकतो. म्हणजे काय होतो, तो पुढं आणि मागं स्लाइड होऊ शकतो. त्यामुळे या दोघांमध्ये कुठली पेअर होणार आहे, तर स्लायडिंग पेअर होणार आहे. हा स्क्वेअर ब्लॉक असेल आणि स्क्वेअर बार असेल, त्यामध्ये कुठली पेअर तयार झालेली आहे, स्लायडिंग पेअर. टर्निंग पेअर म्हणजे काय, हा पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड. हा कनेक्टिंग रॉड काय होतोय, टर्न होतोय किंवा ऑसोलेट होतोय, तर त्याला म्हणायचं टर्निंग पेअर. तर अशा प्रकारे कायनेमॅटिक पेअर म्हणजे काय, दोन लिंक एकत्र आल्या आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची मोशन जर होत असेल तर त्याला म्हणायचं कायनेमॅटिक पेअर. नेक्स्ट वन आहे टाइप्स ऑफ अ कायनेमॅटिक पेअर. तर टाइप्स ऑफ अ कायनेमॅटिक पेअर मध्ये बघा, द क्लासिफिकेशन ऑफ अ कायनेमॅटिक पेअर इज बेस्ड ऑन द फॉलोइंग कन्सिडरेशन. फर्स्ट वन काय असणार आहे, नेचर ऑफ अ रिलेटिव्ह मोशन. सेकंड वन आहे नेचर ऑफ अ कॉन्टॅक्ट. आणि थर्ड वन आहे नेचर ऑफ अ मेकॅनिकल अरेंजमेंट. तर त्या प्रत्येक टाईपवर कसं क्लासिफिकेशन होणार आहे ते आपण नेक्स्ट बघणार आहे. फर्स्ट वन आहे क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ अ रिलेटिव्ह मोशन. म्हणजे रिलेटिव्ह मोशन नुसार कायनेमॅटिक पेअरचं क्लासिफिकेशन कसं केलं जाणार आहे बघा. फर्स्ट वन आहे स्लायडिंग पेअर. तर स्लायडिंग पेअर म्हणजे काय, इफ द टू लिंक्स हॅव्हिंग अ स्लायडिंग मोशन रिलेटिव्ह टू इच अदर देन दे फॉर्म अ स्लायडिंग पेअर. म्हणजे दोन लिंक मध्ये जर स्लायडिंग मोशन असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, स्लायडिंग पेअर. एक्झाम्पल मोशन ऑफ अ पिस्टन इनसाइड द सिलेंडर. म्हणजे पिस्टन काय होत्या, सिलेंडर मध्ये स्लाइड होते किंवा रेसिप्रोकेट होते, तर त्याला म्हणायचं स्लायडिंग पेअर. किंवा मोशन ऑफ अ रेक्टॅंग्युलर रॉड इन अ रेक्टॅंग्युलर होल. म्हणजे इथं दिसत असेल हा स्क्वेअर रॉड आहे, तो स्क्वेअर होल मध्ये काय होऊ शकतो, पुढे मागू शकतो. म्हणजे काय होतो, तो स्लाइड होतो किंवा रेसिप्रोकेट होतो, तर त्याला काय म्हणायचं, स्लायडिंग पेअर. नेक्स्ट सेकंड वन आहे टर्निंग पेअर. टर्निंग पेअर म्हणजे काय बघा, वेन वन लिंक हॅव्हिंग टर्निंग ऑर रिव्हॉल्विंग मोशन रिलेटिव्ह टू अदर देन इट इज कॉल्ड ॲज अ टर्निंग पेअर. एक्झाम्पल मोशन ऑफ अ क्रँकशाफ्ट इन अ बेअरिंग. आता ही जी क्रँकशाफ्ट असणार आहे, क्रँकशाफ्टच्या एंडला काय असणार आहे, बेअरिंग असणार. तर ही क्रँकशाफ्ट काय होती, बेअरिंगमध्ये टर्न होती किंवा रोटेट होती किंवा रिव्हॉल्व होती, तर त्याला काय म्हणणार आहे आपण, टर्निंग पेअर. नेक्स्ट थर्ड वन आहे रोलिंग पेअर. रोलिंग पेअर म्हणजे काय बघा, वेन द लिंक्स ऑफ अ पेअर हॅव अ रोलिंग मोशन देन दे फॉर्म अ रोलिंग पेअर. म्हणजे जर रोलिंग मोशन असेल दोन लिंक मध्ये तर त्याला काय म्हणायचं, रोलिंग पेअर. एक्झाम्पल बॉल अँड रोलर बेअरिंग किंवा मोशन ऑफ अ बेल्ट अँड अ पुली. तर आता इथं डायग्राम मध्ये तुम्हाला बॉल अँड रोलर पेअरिंग दिसत असेल, तर हे बॉल काय होतात, आत रेसेस मध्ये रोल होतात, त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये कुठली पेअर असणार आहे, रोलिंग पेअर. नेक्स्ट फोर्थ वन आहे स्क्रू ऑल हेलिकल पेअर. म्हणजे काय बघा, वेन द टू लिंक्स ऑफ अ पेअर हॅव्हिंग टर्निंग एज वेल एज स्लायडिंग मोशन देन दे फॉर्म अ स्क्रू पेअर. आता दोन्ही मोशन याच्यामध्ये पाहिजेत. काय पाहिजे, टर्निंग मोशन पण पाहिजे आणि स्लायडिंग मोशन पण पाहिजे. तर एक्झाम्पल काय असणार आहे, मोशन ऑफ अ नट अँड बोल्ट. तर इथं डायग्राम मध्ये तुम्हाला नट अँड बोल्ट दिसत असेल, तर हा जो नट असणार आहे हा बोल्ट मध्ये काय होऊ शकतो, असा टर्न होऊ शकतो किंवा रोटेट पण होऊ शकतो, आणि तो पुढे मागे होतो, म्हणजे काय, तो स्लाइड पण होतोय. त्यामुळे त्याला काय म्हणायचं, स्क्रू ऑर हेलिकल पेअर. म्हणजे जर दोन मोशन असतील, टर्निंग आणि स्लायडिंग मोशन, तर त्याला काय म्हणायचं, स्क्रू ऑर हेलिकल पेअर. आणि नेक्स्ट वन आहे ती स्पिरिकल पेअर. स्पिरिकल पेअर म्हणजे काय, वेन वन लिंक इन द फॉर्म ऑफ अ स्पियर टर्न इनसाइड अ फिक्स्ड लिंक
देन इट इज कॉल्ड एज अ स्पिरिकल पेयर। तर स्पिरिकल पेयर म्हणजे काय, एक लिंक तुमची फिक्स पाहिजे आणि दुसरी लिंक काय असणार आहे, टर्न इन द फॉर्म ऑफ अ स्पियर, तर त्याला काय म्हणायचं, स्पिरिकल पेयर। एक्झाम्पल पेन स्टँड किंवा मिरर मेकॅनिझम ऑफ अ व्हेकल। तर पेन स्टँड इथं डायग्राम मध्ये बघितलं तर हे पेन स्टँडचं खालचं जे स्टँड असणार ते काय असणार, फिक्स असणार, आणि हा जो वर पेन त्याच्यामध्ये अटॅच केला जातो तो काय होऊ शकतो, इथं स्पियर सारखा रोटेट होऊ शकतो, तर त्याला काय म्हणायचं, स्पिरिकल पेयर। नेक्स्ट बी क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ कॉन्टॅक्ट। तर दोघांमध्ये कॉन्टॅक्ट कुठल्या टाईपचा असणार आहे दोन लिंक मध्ये, तर त्याच्यावर क्लासिफिकेशन कसं असणार आहे। फर्स्ट वन आहे लोअर पेअर। तर लोअर पेअर म्हणजे काय बघा, अ पेअर ऑफ अ लिंक हॅव्हिंग सरफेस ऑफ एरिया कॉन्टॅक्ट बिटवीन देम देन इट इज कॉल्ड एज अ लोअर पेअर। म्हणजे काय, सरफेस और एरिया कॉन्टॅक्ट असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण, लोअर पेअर। एक्झाम्पल काय येणार आहे, नट टर्निंग ऑन अ स्क्रू शाफ्ट, स्क्रू किंवा शाफ्ट रोटेटिंग इन बेरिंग। तर आता नट टर्निंग ऑन अ स्क्रू मध्ये बघा, तर हा नट आणि स्क्रू या दोघांमध्ये काय असणार आहे, इथं जर दोघांमध्ये कॉन्टॅक्ट आपण बघितला तर तो कुठला कॉन्टॅक्ट असणार आहे, सरफेस कॉन्टॅक्ट असेल किंवा एरिया कॉन्टॅक्ट असेल, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, लोअर पेअर। आणि हायर पेअर म्हणजे काय बघा, वेन अ पेअर हॅज अ पॉइंट ऑर अ लाईन कॉन्टॅक्ट बिटवीन द लिंक्स देन इट इज कॉल्ड एज अ हायर पेअर। म्हणजे दोन लिंक मध्ये एक छोटासा पॉइंट कॉन्टॅक्ट असेल तर त्याला काय म्हणायचं, हायर पेअर। एक्झाम्पल कॅम अँड फॉलोअर किंवा बॉल अँड रोलर बेरिंग। तर आता बॉल अँड रोलर बेरिंग म्हणजे काय असणार आहे, हे बॉल रिसेस बरोबर काय असणार आहे, एका छोट्या पॉइंट मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये असतात, त्यामुळे त्याला काय म्हणणार आहे आपण, हायर पेअर म्हणणार आहे। किंवा कॅम अँड फॉलोअर मध्ये जर बघितलं तर कॅम अँड फॉलोअर मध्ये छोटासा पॉइंट कॉन्टॅक्ट असतो तर त्याला आपण काय म्हणणार आहे, हायर पेअर। आहे क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द मेकॅनिकल अरेंजमेंट। त्याच्यामध्ये फर्स्ट वन काय असणार आहे, क्लोज्ड पेअर। क्लोज्ड पेअर म्हणजे काय, वेन द लिंक्स ऑफ अ पेअर आर हेल्ड टुगेदर मेकॅनिकली इटसेल्फ देन इट इज कॉल्ड एज अ क्लोज्ड पेअर। म्हणजे काय, मेकॅनिकली जर ज्या लिंक्स असतील त्या आपल्या पण हेल्ड झाल्या असेल तर त्याला काय म्हणायचं, क्लोज्ड पेअर। एक्झाम्पल काय असणार आहेत, ऑल लोअर पेअर आर क्लोज्ड पेअर। नेक्स्ट वन आहे अनक्लोज्ड और ओपन पेअर। म्हणजे काय, वेन द लिंक्स ऑफ अ पेअर आर इन कॉन्टॅक्ट आयदर ड्यू टू द फोर्स ऑफ अ ग्रॅव्हिटी और सम अदर स्प्रिंग ऍक्शन देन इट इज कॉल्ड एज अ ओपन पेअर। एक्झाम्पल कॅम अँड फॉलोअर इज मेंटेन्ड ड्यू टू फोर्स ऑफ अ ग्रॅव्हिटी। आता हे कॅम अँड फॉलोअर या दोघांमध्ये इथं जो कॉन्टॅक्ट असणार आहे तो कशामुळे असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे असणार। म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय असणार आहे, हा फॉलोअर कॅमच्या कॉन्टॅक्टमध्ये नेहमी राहणार आहे। तर असं ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल किंवा स्प्रिंग फोर्स जर ऍक्ट होत असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण, अनक्लोज्ड पेअर और ओपन पेअर। तर अशा प्रकारे या कायनेमॅटिक पेअरचं क्लासिफिकेशन केलं जातं। तर एक्झाममध्ये तुम्हाला डेफिनेशन विचारल्या जातात कायनेमॅटिक लिंक कायनेमॅटिक पेअरच्या, किंवा क्लासिफिकेशन ऑफ अ कायनेमॅटिक पेअर विचारलं जाऊ शकतं।